ते मोदक आपले झाले आहेत. मला केशरचं खूप मस्त टेक्स्चर आलं आणि छान सुगंध सुटला आहे. मला केशरचं खूप मस्त टेक्स्चर आलं आणि छान सुगंध सुटला आहे. नमस्कार, मी गौरी. गौरीज रेसिपी मराठीच्या पहिल्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पाचा आवडता पदार्थ उकडीचे मोदक. उकडीचे मोदक हे गणपतीचा कुठलाही सण असो, गणेश चतुर्थी असो, मागील गणपती असो, गणेशोत्सव असो, त्याच्यामध्ये प्रत्येक घरामध्ये एकदा तरी बनले जातात. तर चला आपण बघूया उकडीचे मोदक कसे बनवतात. आता आपण बघूया उकडीचे मोदक बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे. आपण घेतले एक वाटी खवलेलं नारळ. जर का एक वाटी आपण खवलेलं नारळ घेतलं तर अर्धी वाटी गूळ घ्यायचं आहे. अर्धी वाटीपेक्षा थोडासा कमी मी खवा घेतला आहे. उकड बनवण्यासाठी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं, एक छोटा चमचा वेलची पूड घेतली आणि काजू बदाम कापून घेतले आणि थोडं केशर घेतले. सगळ्यात पहिले आपण उकड बनवून घेणार आहे. उकड बनवण्यासाठी जर का एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं तर आपण एक वाटी पाणी गरम करून घ्यायचं आहे. सगळ्यात पहिले पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. पाण्याला उकळी आली की आपण तांदळाचं पीठ पाण्यामध्ये घालणार आहोत. आपण मोदक बनवायला इथे जे पीठ घेतलं आहे ते बासमती तांदळाचं पीठ घेतलं आहे. तुम्ही बासमती तांदूळ किंवा आंबेमोहर कुठलाही चांगला सुगंध असलेला तांदळाचं पीठ वापरू शकता. तर आता हे पाण्याला उकळी आलेली आहे. आपण आता ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि गॅस बंद करायचा. आता ही उकड पूर्णपणे थंड होऊ द्यायची. आता ही थंड होते तोपर्यंत आपण मोदकाचं सारण बनवून घेऊया. आपण कढईमध्ये सगळ्यात पहिले एक चमचा तूप घालायचं आहे आणि तूप गरम झालं की त्याच्यामध्ये नारळ घालायचं आहे. हे नारळ व्यवस्थित एक 5 मिनटं तुपामध्ये परतून घ्यायचं आहे. हे नारळ साधारण 5 मिनटं मी तुपामध्ये परतून घेतलं. आता मी ह्याच्यामध्ये गूळ घालणार आहे. गूळ पण मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. साधारण 10 मिनटं मी हे गूळ, खोबरं आणि तूप परतून घेतलं आहे. साधारण गुळाचा पाक व्हायला लागतो. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये खवा घालणार आहोत. आणि आता खवा पण ह्याच्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा. खवा घातल्यानंतर साधारण 5 मिनटं ह्याला अजून परतायचं. आता हा खवा, खोबरं आणि नारळ पूर्णपणे एकजीव झाला आहे. आपण आता ह्याच्यामध्ये वेलची पूड घालणार आहे. आणि आता आपण ह्याच्यामध्ये काजू बदामचे जे छोटे पीसेस करून घेतले ते घालणार आहे. हे
दाल आता परत मिक्स करायचं. आणि आता गॅस बंद करायचा. आता ही जी उकड आहे जी आपण थंड करायला ठेवली होती तिला आपण कणिक मळतो तसं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. समजा असं वाटलं की मळायला नाही होत आहे तर पाण्याचा हात लावला तरी चालतो, पण त्याची गरज लागत नाही जर का एक वाटी तांदूळ आणि एक वाटी पाणी घेतलं तर. आता आपली ही उकड तयार आहे. ह्याची कन्सिस्टन्सी जी आहे ती आपण कणकेसारखीच केली आहे. तर आता आपण मोदक बनवायला घ्यायचे. आपण उकडीचे मोदक जे आहे ते स्टीमरमध्ये ठेवणार आहे. तर ही स्टीमरची जी प्लेट आहे त्याला मी पहिले तेल लावून घेणार आहे. आपण जी उकड बनवून घेतलेली त्याचे छोटे गोळे करून घ्यायचे आणि त्याला साधारण पुरीच्या आकारा एवढं लाटायचं. तर लाटत असताना ते चिकटायला नको म्हणून थोडीशी तांदळाची पिठी लावली तरी चालणार आहे. तांदळाची पिठी लावली की ते अजिबात चिकटत नाही लाटताना. साधारण पुरीच्या आकारा एवढं उकड जी आपण घेतलेली छोटे गोळे ते लाटून घ्यायचे. आता आपण ह्याच्यात सारण भरणार आहोत. साधारण एक स्पून सारण ह्याच्यात भरायचं आणि असं साईडनी तुमच्याकडे जर का मोदकचा साचा असेल तर तुम्ही हे साच्यामध्ये पण बनवू शकता. पात्या बनवल्या त्याला एकत्र आणायचं. लहा मोदक रेडी झालाय. अशाच पद्धतीने आपण बाकीचे मोदक पण करून घेणार आहोत. आपण स्टीमरमध्ये पाणी घेतलंय. हे ह्या पाण्याला थोडीशी उकळी आली की आपण हे मोदक ह्याच्यामध्ये ठेवणार आहे. आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि कमीत कमी 10 ते 15 मिनटं ह्याला वाफेवर शिजू द्यायचं आहे. आता हे मोदक जे आहे ते अर्धे शिजलेले आहेत. साधारण 5 मिनटं झाली आहेत. मी ह्याचं झाकण काढलं आहे. आपण आता ह्याच्यावरती केशर घालणार आहे. म्हणजे केशरचा जो सुगंध आहे आणि त्याचं जे टेक्स्चर आहे ते आपल्या मोदकांना येईल. मी केशर दुधामध्ये भिजवून घेतलं. आता कमीत कमी 5 ते 8 मिनटं हे मोदकांना मी परत स्टीम करायला ठेवणार आहे. साधारण हे मोदक घेऊन 10 मिनटं झाली आहेत. आता आपण मोदक काढून घेऊयात. जे मोदक आहेत त्याला केशरचं छान असं टेक्स्चर आलेलं आहे. आता मी गॅस बंद करते आणि हे थोडा वेळ आपण थंड होईपर्यंत वाट बघायची आणि मग आपण मोदक काढून घेऊयात.
हे मोदक आपले झाले आहेत. खायला केशरचं खूप मस्त टेक्स्चर आलं आहे आणि हे छान सुगंध सुटला आहे, कारण आपले हे मस्त मोदक तयार आहेत. हा आमचा पहिलाच एपिसोड आहे म्हणून हा गणपती बाप्पाचा प्रसाद आम्ही बनवला आहे. तुम्हाला जर का माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा माझ्या नवीन रेसिपीज अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. आपण पुन्हा भेटूया अशीच एक छान रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू.